भारतीय फिल्म इंडस्ट्रीचे सर्वात मोठे शोमन म्हणजे राज कपूर आणि त्यांनी बनवलेली भव्य दिव्य कलाकृती म्हणजे आर के स्टुडिओ या स्टुडिओने भारतीय सिनेमाचं रूप पालटून टाकलं आणि या महान स्टुडिओची मुहूर्तमेढ कोल्हापुरात घातली गेली होती नमस्कार मी मैथिली आणि तुम्ही पाहताय बोलभू गोष्ट आहे चाळीसच्या दशकातली कोल्हापूर ही भारतीय फिल्म इंडस्ट्रीची राजधानी मानली जात होती बाबूराव पेंटर व्ही शांताराम भालजी पेंढारकर असे अनेक दिग्गज इथे बनवत असलेल्या सिनेमाची कीर्ती जगभरात पसरली होती अनेक मोठमोठे सिनेस्टार कोल्हापुरात राहायला होते यातच होते पृथ्वीराज कपूर आणि त्यांची फॅमिली मधून अभिनय क्षेत्रात नाव करायचं म्हणून आलेले पृथ्वीराज कपूर हे सिनेमा सृष्टीत स्थिरस्थावर झाले होते हिंदी बोलपटांमध्ये त्यांना पहिली संधी कोल्हापुरातच मिळाली होती शूटिंगच्या निमित्ताने ते आणि त्यांचं अख्ख कपूर कुटुंब कोल्हापूरला राहायला आलं होतं त्यांची मुलं लहान होती रोज संध्याकाळी तीन चाकी सायकल चालवणाऱ्या शशी कपूरला घेऊन हे सगळे रंगाळाच्या चौपाटीवर फेरफटका मारायला जायचे तर कोल्हापुरात जयप्रभा स्टुडिओमध्ये भालजी पेंढारकर वाल्मिकी या चित्रपटाचं चित्रीकरण करत होते आणि यात पृथ्वीराज कपूर यांची मुख्य भूमिका होती पृथ्वीराज कपूर यांच्या सोबत त्यांचा 15 वर्षाचा राज गोरा गोमटा आणि निळ्या डोळ्यांचा राज कुतुहलाने भालजी पेंढारकर यांची सिनेमा बनवण्याची प्रक्रिया पाहत असायचा भालजींना हा हुशार चुणचुणीत मुलगा खूपच आवडला त्यांनी पृथ्वीराज कपूर यांना सांगून राजला आपल्या सिनेमात नारद मुनीची छोटीशी भूमिका दिली या सिनेमात राजने अभिनय तर केलाच पण शिवाय सिनेमाच्या प्रोडक्शन मध्ये सुद्धा भालजींना छोटी मोठी मदत केली पुढे बॉलिवूडचा सर्वात मोठा हिरो सिनेमेकर दिग्दर्शक बनलेल्या राज कपूरच्या चेहऱ्याला पहिल्यांदा रंग लागला तो नगरी चित्रनगरी कोल्हापूरमध्येच इथे त्यांनी सिनेमा बनवण्याची मुळाक्षर गिरवली वाल्मिकी सिनेमा बनला आणि कपूर कुटुंबीय मुंबईला परतायला निघालं पण ते निघण्यापूर्वी भालजींनी राज कपूरच्या हातात पाच हजार आणि स्वातंत्र्यापूर्वीचे पाच हजार म्हणजे आजचे लाखो रुपये पृथ्वीराज कपूर यांना जेव्हा हे कळलं तेव्हा ते पेंढारकर यांना म्हणाले की बाबाजी माझा मुलगा अजून खूप लहान आहे पाच हजार रुपये दिदागी घेण्याच्या लायक नाही ते पैसे तुम्ही परत घ्या भालजी पेंढारकर हे पृथ्वीराज कपूर यांच्या पत्नीला बहीण मानायचे ते म्हणाले मी निर्माता म्हणून नाही तर एक मामा म्हणून माझ्या भाच्याला त्याची पहिली कमाई देतोय ते पैसे परत घेतले तर मला खूप वाईट वाटेल मला तसं करायला लावू नका पृथ्वीराज कपूर यांची पंचायत झाली भालजींचं मन राखण्यासाठी त्यांनी राजला ते पैसे स्वीकारायला लावले मात्र एवढी मोठी रक्कम त्यांनी अल्लड वय असलेल्या राजकडे ठेवू दिली नाही याच पैशातून त्याकाळी मुंबई बाहेर असलेल्या चेंबूरला त्यांनी राजच्या नावावर तीन एकर जमीन घेतली आणि मग याच जागी पुढच्या काही वर्षात राज कपूरने स्वतःच्या हिमतीवर एक स्टुडिओ उभारला आणि त्याला स्वतःचं नाव दिलं आर के बॅनर वयाच्या चोवीसाव्या वर्षी राज कपूरने पहिला सिनेमा बनवला त्यापूर्वी त्याने कोल्हापूरला जाऊन आपले पहिले गुरु भालजी पेंढारकर यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले पुढील काळात राज कपूर आणि त्याचा आर के बॅनर जगप्रसिद्ध झाला त्या काळच्या सिनेमा बनवण्याच्या सर्व सोयी सुविधा या स्टुडिओमध्ये होत्या राज कपूर शशी कपूर शम्मी कपूर यांच्यापासून ऋषी रणधीर रन्धी, रणवीर यांच्यापर्यंत अनेक जण इथे घडले काही वर्षांपूर्वी मनावर दगड ठेवून कपूर कुटुंबियांना हा स्टुडिओ विकावा लागला त्यावेळी बोलताना रणधीर कपूर यांनी स्टुडिओच्या निर्मितीसाठी असलेले भालजी पेंढारकर यांचे योगदान विशेष होते असा उल्लेख केला कोल्हापूरचे ऋण आपण कधी फेडू शकत नाही असंही त्यांनी सांगितलं आजही कपूर कुटुंबातलं कोणीही कोल्हापूरला आलं तर ते अंबाबाईचं दर्शन तर घेतातच मात्र कोल्हापूरची माती कपाळाला लावून आपल्या अन्नदात्या नगरीला नमस्कार सुद्धा करतात ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि बोलभिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही ही स्टोरी जर फेसबुकवर पाहिली असेल तर बोलविडू पेजला नक्की लाईक करा